शिवसेनेकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा ती केस दाबली गेली. फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसेनेकांना, म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावरून. मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही. माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणेसाहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही. त्याच्यानंतर सोनू निगमला ठार मारायचं होतं बाळासाहेबांना. अनेक वेळेला सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले. तुम्ही त्यांना विचारा कधी, ते सांगतील सुद्धा. घाबरले असतील, पण आज बाळासाहेब नाही तर कदाचित सांगतील सुद्धा कसे कसे कुठे कुठे सोनू निगमला ठार मारायला शिवसेनेत गेले होते बाळासाहेबांच्या सांगण्यावरून. आणि काय नातं होतं सोनू निगमचं आणि ठाकरे घराण्याचं हे मला सांगायला लावू नका. जर माझं तोंड उघडायला लावाल जाहीर सभेमध्ये सांगेल. कर्जतच्या फार्म हाऊसवर बाळासाहेबांच्या मृत्यू कोणाकोणाचे झाले? कोण कोण गेलं कर्जतच्या फार्म हाऊसवर हे सगळं जाहीर सभेमध्ये सांगेल. आमच्या नादाला लागायचं नाही, राणे म्हणतात आम्हाला. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.